फ्रेंड्स आपल्या फायनल अकाउंट्सच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये मित्रांनो आपण आज पाहणार आहोत बॅलन्स शीट म्हणजे काय आणि बॅलन्स शीटची मित्रांनो पूर्ण इन डिटेल थिअरी आणि एक्सप्लेनेशन. तर सगळ्यात पहिले तुमच्या लक्षात आलं असेल तर फायनल अकाउंट्सचं ज्यावेळेस मित्रांनो आपण इंट्रोडक्शन घेतलेलं होतं त्यावेळेस मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपली फायनल अकाउंट्स आपले तीन स्टेपमध्ये मित्रांनो आपण सॉल्व करतो. स्टेप नंबर एक ट्रेडिंग अकाउंट डेबिट डायरेक्ट एक्सपेन्स क्रेडिट व्हॉट गोज आउट गुड्स म्हणून. त्याच्यानंतर दुसरी जी स्टेप आहे मित्रांनो ती आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिटला मित्रांनो ऑल इन्कम्स अँड गेन्स. ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बाबतीत मित्रांनो मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगून ठेवतो ते म्हणजे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपला जो काही मित्रांनो हिशोब असतो तो पूर्ण वर्षभराचा हिशोब असतो. वर्षभराचे इन्कम वर्षभराचे एक्सपेन्स हे आपण काय करत असतो मित्रांनो त्या ठिकाणी लिहित असतो. त्याच्यामुळे आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं जर आपण हेडिंग ऑब्झर्व केलं तुम्ही हेडिंग जर का व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर मित्रांनो त्या हेडिंगमध्ये हेडिंग कसं दिलेलं आहे ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर इयर एंडेड. फॉर इयर एंडेडचा अर्थ काय झाला मित्रांनो वर्षभराचे सगळे एक्सपेन्स आपण काय केलेले आहेत टोटल करून एकत्र करून एकाच ठिकाणी लिहिलेले आहे. आज मित्रांनो आपण जी कन्सेप्ट शिकणार आहोत ती कन्सेप्ट काय आहे मित्रांनो बॅलन्स शीट. आज मित्रांनो जी कन्सेप्ट शिकणार आहोत ती कन्सेप्ट काय आहे मित्रांनो बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीट म्हणजे काय बॅलन्स शीट ची डेफिनेशन आपण समजून घेणार आहोत मित्रांनो. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट लक्षात ठेवा. बॅलन्स शीट हे अकाउंट नाही आहे. बॅलन्स शीट हे काय आहे स्टेटमेंट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग ॲसेट्स अँड लायबिलिटीज. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ बिझनेस. करेक्ट. कसं ॲज ऑन पर्टिक्युलर डेट. बघा बॅलन्स शीटची डेफिनेशन काय आहे. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ बिझनेस ॲज ऑन पर्टिक्युलर डेट. किंवा बॅलन्स शीटची अजून एक डेफिनेशन आहे ती डेफिनेशन कशी आहे हीच डेफिनेशन ना थोडी वेगळ्या पद्धतीने दिलेली. सी आपल्या बिझनेसच्या ॲसेट्स अँड लायबिलिटीज किती आहेत यालाच थोडं वेगळ्या भाषेमध्ये मित्रांनो आपला शब्द आहे फायनान्शियल पोझिशन. आपल्या बिझनेसच्या ॲसेट्स किंवा लायबिलिटीज किती आहेत यालाच मित्रांनो आपण काय बोलतो बिझनेसच्या ॲसेट्स लायबिलिटी किती आहेत बोलताना कसं म्हणणार बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय आहे. मग मित्रांनो ही डेफिनेशन थोडी वेगळी कशी होईल. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग ॲसेट्स अँड लायबिलिटीजच्या ऐवजी तो शब्द वापर. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस ॲज ऑन पर्टिक्युलर डेट. आता मित्रांनो लक्षात घ्या ॲज ऑन पर्टिक्युलर डेट या शब्दाचा अर्थ काय होतो. ॲज ऑन पर्टिक्युलर डेटचा मिनिंग असा होतो मित्रांनो की तुमच्या बॅलन्स शीटमध्ये ज्या काही ॲसेट्स आणि लायबिलिटीज तुम्ही मित्रांनो काय करताय शो करताय या ॲसेट्स अँड लायबिलिटीज कंटिन्युअसली मित्रांनो काय होत राहतात चेंज होतात. या ॲसेट्स अँड लायबिलिटीज मित्रांनो काय होत राहतात कंटिन्युअसली चेंज होत राहतात. त्याच्यामुळे आजची जी ॲसेट आणि लायबिलिटीची अमाऊंट आहे ती उद्या असणार नाही. जी उद्या असेल ती परवा असणार नाही. जी परवा असेल ती त्याच्या दुसऱ्या दिवशी असणार नाही. ॲसेट्स अँड लायबिलिटीजच्या मित्रांनो व्हॅल्यूज अमाऊंट या कंटिन्युअसली काय होत राहतात चेंज होत राहतात. त्याच्यामुळे बॅलन्स शीट ही वर्षभराची नसते. बॅलन्स शीट ही एका पर्टिक्युलर दिवसाची असते. आता बघा ना तुम्ही जर का गुड्स विकले तर तुमचे मित्रांनो कॅश आली आणि गुड्स गेले म्हणजे तुमची बॅलन्स शीट बदलली बरोबर. कॅश वाढली आणि गुड्स कमी झाले. उलटा विचार करा तुम्ही मित्रांनो उद्या गुड्स परचेस केले तर काय झालं तुमचा स्टॉक म्हणजे गुड्स वाढले आणि कॅश कमी झाले. उद्या डेटर्सकडनं तुम्हाला पैसे आले तुम्ही काय म्हणा कॅश वाढले आणि डेटर्स कमी झाले. उद्या एखाद्या माणसाने बिल्स रिसिवेबल मित्रांनो तुम्हाला दिलं तर तुम्ही काय म्हणा बिल्स रिसिवेबल आलं म्हणजे बिल्स रिसिवेबल वाढले आणि दुसरी कोणती तरी ॲसेट कमी झाले. म्हणजे सी कंटिन्युअस मित्रांनो ॲसेट लायबिलिटी चेंज होत आलं. त्याच्यामुळे ॲसेट लायबिलिटीज या कंटिन्युअसली चेंज असल्यामुळे त्या पूर्ण वर्षभराच्या नसतात तर त्या प्रत्येक दिवसाच्या वेगळ्या असतात. म्हणून आपण प्रत्येक दिवसाच्या वेगळ्या असल्यामुळे मित्रांनो इथे शब्द काय वापरतो ॲज ऑन
पर्टिक्युलर डेट, विशिष्ट दिवसाची बॅलन्स शीट. आपण असं कधीच म्हणत नाही वर्षभराची बॅलन्स शीट. सो ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर इयर एंडेड, वर्षभराचा हिशोब एकत्र, आणि बॅलन्स शीट ऍज ऑन पर्टिक्युलर डेट, त्या विशिष्ट दिवसाची, त्या पर्टिक्युलर डेची बॅलन्स शीट. हा दोघांमधला काय आहे मित्रांनो फरक आहे. आता बॅलन्स शीट मध्ये मित्रांनो आपण बॅलन्स शीटचे कंटेंट्स पहिल्यांदा समजून घेऊ. फ्रेंड्स लक्षात घ्या की बॅलन्स शीट सॉरी आपल्या ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये कसं होतं ना मित्रांनो, लेफ्ट हँड साईडला तुम्ही डेबिट रेकॉर्ड करायचे आणि राईट हँड साईडला तुम्ही क्रेडिट रेकॉर्ड करायचे. डेबिट क्रेडिट आपल्या बॅलन्स शीट मध्ये मित्रांनो लेफ्ट हँड साईडला आपल्या बिझनेसच्या सगळ्या लायबिलिटीज रेकॉर्ड करतात. ठीक आहे मित्रांनो, आय रिपीट, बॅलन्स शीटच्या लेफ्ट हँड साईडला आपण मित्रांनो काय रेकॉर्ड करतो, लायबिलिटीज ऑफ बिझनेस. आणि तसंच मित्रांनो आपल्या बॅलन्स शीटच्या राईट हँड साईडला आपण मित्रांनो काय रेकॉर्ड करतो, सगळ्या ॲसेट्स ऑफ बिझनेस. माझं वाक्य लक्षात ठेवा, याच्यामध्ये बिझनेस हा शब्द फार महत्त्वाचा आहे. लेफ्ट हँड साईडला लायबिलिटी रेकॉर्ड करायच्या, राईट हँड साईडला ॲसेट रेकॉर्ड करायच्या, कोणाच्या, बिझनेसच्या. तर मित्रांनो आपण आता बॅलन्स शीटचं एक्सप्लेनेशन घेणार आहोत. लायबिलिटी साईडला तुम्ही काय रेकॉर्ड करणार, लायबिलिटी, आणि ॲसेट साईडला तुम्ही काय रेकॉर्ड करणार, ॲसेट. तर लायबिलिटी साईडला लायबिलिटी कशा रेकॉर्ड करायच्या आणि ॲसेट साईडला ॲसेट्स कशा रेकॉर्ड करायच्या, हे मित्रांनो आपल्या बॅलन्स शीटच्या एक्सप्लेनेशनमध्ये आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो सगळ्यात पहिली आपल्या बिझनेसची मित्रांनो लायबिलिटी कोणती आहे लक्षात घ्या. सगळ्यात पहिले आपल्या बिझनेसची मित्रांनो जी लायबिलिटी आहे ती आहे मित्रांनो पार्टनर्स कॅपिटल. सगळ्यात पहिले आपल्या बिझनेसची मित्रांनो काय आहे, लायबिलिटी काय आहे, पार्टनर्स कॅपिटल. आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो की कॅपिटल कोणी कोणाकडनं घेतलेलं असतं, बिझनेसने बिझनेसमन कडून घेतलेलं असतं. म्हणजे जर बिझनेस आणि बिझनेसमन हे दोघं सेपरेट पर्सन्स धरले, सेपरेट आयडेंटिटीज धरले, कन्सिडर केलं, तर बिझनेसने बिझनेसमनकडनं काय केलं, लोन घेतलं, ज्याला नाव काय दिलं, कॅपिटल. म्हणजे बिझनेसच्या व्ह्यू पॉईंटने कॅपिटल हे काय केलं, बिझनेसमनकडनं घेतलेलं लोन आहे. म्हणजे ती बिझनेसची काय झाली, लायबिलिटी. म्हणून आपण कॅपिटल लिहिताना मित्रांनो कुठे लिहितो, लायबिलिटीला लिहितो. खूप जणांचं हे कन्फ्युजन होतं की कॅपिटल आपल्या बिझनेसची काय, ॲसेट. चुकीचं आहे, कॅपिटल ही कोणाची ॲसेट आहे, बिझनेसमनची. आपण कोणाच्या व्ह्यू पॉईंटने अकाउंट प्रिपेअर करतो, बिझनेसच्या. बिझनेसच्या व्ह्यू पॉईंटने जर का बघितलं तर मित्रांनो कॅपिटल हे आपल्या बिझनेसचं लोन आहे, म्हणजेच लायबिलिटी आहे. ठीक आहे तर मित्रांनो कॅपिटल आपल्या बिझनेसची काय झाली मित्रांनो, लायबिलिटी झाली. आता लायबिलिटी साईडला कॅपिटल रेकॉर्ड करताना तुम्ही कसं करणार, सी कॅपिटल रेकॉर्ड करण्याच्या दोन पद्धती आहेत. नंबर एक, सेपरेट कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करा आणि त्याचा सेपरेट प्रिपेअर करून जो बॅलन्स येईल तो इथे घ्या. दुसरी मेथड अशी आहे की मित्रांनो प्रॉब्लेममध्ये लायबिलिटी साईडलाच कॅपिटलमध्ये मित्रांनो प्लस किंवा मायनसच्या टेक्निकने मित्रांनो काय करा, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तर आपण सेकंड मेथडने जाणार आहोत, आपण सेपरेट कॅपिटल अकाउंट न घेता मित्रांनो काय करणार आहोत, कॅपिटलमध्ये प्लस किंवा मायनस मित्रांनो काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. आता सगळ्यात पहिले कॅपिटलमध्ये प्लस काय काय करायचं आणि कॅपिटलमधून मायनस काय काय करायचं हे समजून घ्यायच्या आधी एक सिम्पल लॉजिक लक्षात ठेवा. जर कोणत्याही रिझनमुळे, कोणत्याही कारणामुळे आपल्या बिझनेसचं कॅपिटल जर वाढलं, आय रिपीट, जर कोणत्याही कारणामुळे आपल्या बिझनेसचं कॅपिटल जर काय झालं, वाढलं, तर मित्रांनो ती अमाऊंट आपण आपल्या कॅपिटलमध्ये काय करायची, प्लस. आणि उलट जर कोणत्याही कारणामुळे आपल्या बिझनेसमधून कॅपिटल कमी होत असेल तर ती अमाऊंट आपल्या बिझनेसच्या कॅपिटलमधून काय करायची, मायनस. आय रिपीट, कॅपिटल वाढत असेल ती अमाऊंट काय करायची, प्लस, आणि कॅपिटल कमी होत असेल ती अमाऊंट काय करायची, मायनस. आता याचं एक्सप्लेनेशन मी स्टार्ट करतोय, व्यवस्थित लक्ष द्या. तर मित्रांनो आपला सगळ्यात पहिले मित्रांनो आपली जी अमाऊंट आहे ती आहे नेट प्रॉफिट. सगळ्यात पहिले जी अमाऊंट आहे ती आपली कोणती आहे, नेट प्रॉफिट. आता तुम्ही मला सांगा
प्रॉफिट मुळे आपलं कॅपिटल काय होईल वाढेल. अर्थातच प्रॉफिट मुळे आपलं कॅपिटल काय होतं वाढतं. मग मित्रांनो प्रॉफिट कॅपिटल मध्ये काय कराल तुम्ही ऍड करेक्ट. सिंपल आहे. समजा आता माझा मित्रांनो मी 10 लाख रुपये कॅपिटल बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केलं, उद्या मला 2 लाख रुपये प्रॉफिट झाला, तर आपल्या बिझनेस मध्ये आपले इन्व्हेस्टमेंट किती झाली 10 लाख ते आणि नवीन 2 लाख टोटल किती झाले 12 लाख. आता दुसरी अमाऊंट जी आहे ती आहे मित्रांनो नेट लॉस. तुम्हीच सांगा लॉसमुळे आपलं कॅपिटल काय होईल कमी होईल. लॉसमुळे आपलं कॅपिटल काय होईल मित्रांनो कमी होईल. मग लॉसमुळे कॅपिटल कमी झालं तुम्ही काय कराल मित्रांनो नेट लॉस आपल्या कॅपिटल मधून काय कराल मायनस. लॉजिक लक्षात घ्या. समजा माझं 10 लाख कॅपिटल आहे, उद्या मला 3 लाख रुपये लॉस झाला, तर माझा आता बिझनेस मध्ये कॅपिटल किती राहिलं 10 लाखातले 3 लाख लॉस झालं म्हणजे कमी झाले म्हणजे किती झाले 7 लाख. म्हणजेच लॉसमुळे आपलं कॅपिटल काय होतं कमी होतं. मग नेट लॉसची अमाऊंट मित्रांनो तुम्ही काय कराल कॅपिटल मधून मायनस कराल. आता याच्या पुढे मित्रांनो आपलं जे एकदम रेग्युलर मित्रांनो जी अमाऊंट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते ती म्हणजे ड्रॉइंग. आता तुम्ही मला सांगा ड्रॉइंगमुळे ड्रॉइंग म्हणजे काय बिझनेसमन बिझनेस मधून मित्रांनो पैसे काय करतो घेऊन जातो. ड्रॉइंग म्हणजे काय मित्रांनो बिझनेसमन बिझनेस मधून पैसे काय करतो घेऊन जातो. तो पैसे घेऊन गेला याचा अर्थ काय झाला मित्रांनो आपल्या बिझनेस मधलं त्याचं कॅपिटल काय झालं कमी झालं. म्हणजे ड्रॉइंग आपल्या कॅपिटल मधून मित्रांनो काय होईल मायनस होईल. ड्रॉइंगमुळे आपल्या कॅपिटलचे अमाऊंट काय होते मित्रांनो कमी होते. मग ड्रॉइंग आपल्या कॅपिटल मधून आपण काय करणार मित्रांनो मायनस. समजा 10 लाख रुपये माझं कॅपिटल आहे, मला घर खर्चासाठी पैसे लागतात, 2 लाख रुपये मी काढून घेतले किती राहिले 8 लाख. म्हणजे ड्रॉइंगमुळे आपले 2 लाख रुपये कॅपिटल कमी झालं. सो लॉजिक काय आहे ड्रॉइंगमुळे कॅपिटल कमी होतं ड्रॉइंग आपल्या पार्टनर्स कॅपिटल मधून काय करा मायनस करा. आता याच्या नंतर मित्रांनो जे आपले पुढचे प्लस आणि मायनस ॲडिशन्स आणि डिडक्शन्स आहेत ते थोडेसे समजून घ्या. ते थोडेसे कन्फ्युजिंग आहेत. याच्या पुढचे मित्रांनो जे ॲडिशन किंवा डिडक्शन्स आहेत ते कोणते तर पहिली जी मित्रांनो कन्सेप्ट आहे आपण ड्रॉइंग घेऊ. आता ड्रॉइंग आहे ना ड्रॉइंगच्या बरोबर मित्रांनो आपण काय असतं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ड्रॉइंगच्या बरोबरीला मित्रांनो काय आहे आपलं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये जर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची कन्सेप्ट तुम्ही पाहिली तर मला सांगा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कोण कोणाकडनं वसूल करतो. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बिझनेस मित्रांनो काय करत असतो बिझनेसमन कडनं वसूल करत असतो. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बिझनेस बिझनेसमन कडनं काय करत असतो वसूल करत असतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मित्रांनो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे आपलं बिझनेसचं काय आहे इन्कम. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे आपल्या बिझनेसचं काय आहे इन्कम. मग फ्रेंड्स कॅपिटल आपल्या बिझनेसची लायबिलिटी आहे आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे आपल्या बिझनेसचं काय आहे इन्कम. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही काय करणार इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कॅपिटल मधून काय करणार मायनस. थोडस काही जणांचं कन्फ्युजन झालं असं मी क्लिअर करतो. समजा तुमचं मित्रांनो कॅपिटल आहे 10 लाख रुपीज. किती 10 लाख रुपीज. 10 लाख रुपीज तुमचं कॅपिटल आहे म्हणजे तुमचं काय झालं लोन झालं तुम्हाला द्यायचे तुमची लायबिलिटी आहे. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बिझनेसचं इन्कम झालं याचा अर्थ इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बिझनेसला काय करायचे घ्यायचे. मग आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काय करायचं 1 लाख रुपये बिझनेसला वसूल करायचे ना कॅपिटल मधून मित्रांनो ते 1 लाख रुपये काय करतील स्वतःचे काढून घेतील. मग आता किती द्यायचे राहिले 9 लाख. मला एखाद्या माणसाला 10 लाख रुपये द्यायचे आणि त्याच्याकडनं मी 1 लाख रुपये घेणं आहे तर मी काय करेल कॅपिटलच्या 10 लाख मधून त्याच्याकडनं 1 लाख रुपये जे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचे घ्यायचे ते काय करेल मायनस करेल राहिले किती आता 9 लाख. म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग वसूल केल्यामुळे आपल्या कॅपिटलची अमाऊंट काय होते कमी होते. म्हणून आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काय करतो कॅपिटल मधून मायनस करतो. अशीच मित्रांनो आपली पुढची कन्सेप्ट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता तुम्हीच सांगा एक लॉजिक इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्या बिझनेसच्या व्ह्यू पॉइंटने काय आहे एक्सपेन्स. याच्याच बरोबरीला मित्रांनो अजून एक एक्सपेन्स आहे सॅलरी किंवा कमिशन टू पार्टनर.
सैलरी किंवा कमिशन टू पार्टनर. मित्रांनो आपण या दोन्ही एक्सपेन्सेसचं लॉजिक समजून घेतलेलं होतं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किंवा मित्रांनो सैलरी किंवा कमिशन टू पार्टनर हे आपल्याला मित्रांनो काय करावे लागतात, पार्टनर्सला पे करावे लागतात. आपल्या बिझनेसच्या व्ह्यू पॉइंटने जर विचार केला तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि सॅलरी किंवा कमिशन टू पार्टनर हे आपल्या बिझनेसचे काय आहेत मित्रांनो, खर्च आहे. हे खर्च आपल्याला द्यायचे असतात, आपले एक्सपेन्सेस पेएबल असतात. त्याच्यामुळे आपली मित्रांनो लायबिलिटी काय होते, वाढती. लायबिलिटी वाढली, देणं वाढलं, तर याचा अर्थ कॅपिटल काय होणार आहे आपलं मित्रांनो, वाढणार आहे. मग जर मित्रांनो कॅपिटल वाढतंय तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल मित्रांनो त्या दोन्ही मित्रांनो कॅपिटल मध्ये काय करणार आहे, दोन अमाऊंट ऍड करणार. तर हे आपलं संपूर्ण लायबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटलचं काय आहे मित्रांनो एक्सप्लेनेशन आहे. एकदा शॉर्ट मध्ये मित्रांनो समजून घेऊया. कॅपिटल आपल्या बिझनेसचं लोन आहे म्हणून आपण लायबिलिटीला एक नंबरला कॅपिटल लिहितो. ज्या अमाऊंटमुळे मित्रांनो कॅपिटल वाढतं ती अमाऊंट आपण ऍड करणार. ज्या अमाऊंटमुळे आपलं कॅपिटल कमी होतं ती अमाऊंट आपण लेस करणार. प्रॉफिटमुळे कॅपिटल वाढतं ऍड केलं. लॉसमुळे कॅपिटल कमी होतं परत मायनस केलं. ड्रॉइंगमुळे बिझनेस मित्रांनो पर्सनल यूजसाठी पैसे घेऊन जातो, कॅपिटल काय झालं कमी, ड्रॉइंग मायनस केलं. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपल्या बिझनेसच्या व्ह्यू पॉईंटने काय आहे, इन्कम. ते इन्कम आपण पार्टनर्सच्या कॅपिटलमधून काय करून घेतो, वजा करून घेतो, काढून घेतो मायनस. आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि सॅलरी किंवा कमिशन टू पार्टनर हे आपल्या बिझनेसचे काय आहेत मित्रांनो एक्सपेन्सेस आहेत. त्याचं एक्सप्लेनेशन पूर्ण आमच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. आता हे जर आपल्या बिझनेसचे एक्सपेन्स आहे तर ते आपल्याला द्यायचे बाकी आहे, ते आपण आपल्या लायबिलिटीला शो करणार किंवा लायबिलिटीमध्ये कॅपिटलमध्ये काय करणार, ऍड करणार. एखाद्या पार्टनरला कॅपिटल द्यायचे 10,000 प्लस इंटरेस्ट आणि सॅलरीचे 2,000,000 द्यायचे तर टोटल देणं किती, 12. म्हणजे सॅलरी कमिशन किंवा इंटरेस्ट ऑन कॅपिटलमुळे तुमचं कॅपिटल काय झालं, वाढलं. सो ते काय केलं, ऍड. कॅपिटल सोडून बाकीच्या सुद्धा लायबिलिटीज मित्रांनो आपल्या आहेत, ज्याचं एक्सप्लेनेशन आपलं बाकी आहे, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. लवकरच भेटू, काळजी घ्या.